नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एस आय पी करून करोडपती कसे होतात याविषयी जाणून घेणार आहोत प्रामुख्याने आपण आजच्या पहिल्या भागामध्ये एस आय पी म्हणजे काय एस आय पीमध्येच गुंतवणूक का करावी करोडपती होण्यासाठी महिन्याला किती रुपये गुंतवावे लागतील एस आय पीची भविष्यातील किंमत आणि त्यावर इन्कम टॅक्स किती आकारला जाईल एस आय पी सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी कोणत्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यास तुम्हाला यानंतर एस आय पीसाठी दुसरा कोणताच व्हिडिओ पाहावा लागणार नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देतो चला तर मग सुरू करूया एस आय पी म्हणजे काय मित्रांनो एस आय पीचा लॉंग फॉर्म आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एस आय पी करणे म्हणजे एका कंपनीचे शेअर्स विकत न घेता वीस पंचवीस पन्नास शंभर कंपन्यांच्या शेअर्समध्ये दर महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक रक्कम म्युच्युअल फंडच्या कोणत्याही योजनेमध्ये हो पैसे गुंतवणे तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये तुमचे पैसे गुंतवले आणि कालांतराने ती कंपनी बुड आली तर तुमचे पैसेसुद्धा बुडू शकतात मात्र एस आय पीमध्ये असं होत नाही कारण तुम्ही जेव्हा एस आय पी करता तेव्हा तुमचे पैसे एका कंपनीत इन्व्हेस्ट केले जात नाहीत तर वीस तीस पन्नास शंभर कंपन्यांमध्ये ते पैसे गुंतवले जातात समजा तुम्ही निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये एस आय पी केली निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंड म्हणजे भारतातील टॉपच्या पन्नास कंपन्या या इंडेक्स फंडमध्ये जर तुम्ही एस आय पी थ्रू गुंतवणूक केली आणि ग्राह्य धरा की वीस वर्षानंतर त्यातील एक कंपनी बुडाली तर तुमच्या गुंतवणुकीला फारसा फरक पडेल का उत्तर आहे नाही कारण एकोणपन्नास कंपन्या चांगले रिटर्न्स तुम्हाला देतील आणि एखाद्या कंपनीने जर खराब कामगिरी केली तर तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर त्याचा फारसा फरक पडणार नाही कारण तुमचे पैसे पन्नास वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये डायव्हर्सिफाईड करून गुंतवलेले असतात एस आय पी दोन प्रकारे करता येते पहिली आहे रेग्युलर प्लॅन आणि दुसरं आहे डायरेक्ट ग्रोथ रेग्युलर प्लॅनमध्ये तुम्ही एस आय पी केली तर ते पैसे फंड मॅनेजरकडे जातात आता फंड मॅनेजर म्हणजे असा व्यक्ती की ज्याला स्टॉक मार्केटचा पंधरा वीस वर्षांचा अनुभव असतो तो काय करतो जेवढ्या लोकांनी त्याच्याकडे एस आय पी मार्फत पैसे दिले आहेत त्या पैशांचं व्यवस्थित नियोजन करून वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांमध्ये ते पैसे गुंतवतो समजा त्या फंड मॅनेजरकडे पाचशे करोड रुपये जमा झाले या पाचशे करोडला असेट अंडर मॅनेजमेंट म्हणजेच ए यू एम म्हणतात तो फंड मॅनेजर वीस तीस पन्नास शंभर कंपन्यांचं बास्केट बनवतो आणि ते पाचशे करोड रुपये या कंपन्यांमध्ये दरमहा इन्व्हेस्ट करतो याला ॲक्टिवली मॅनेज फंड म्हणतात आणि तुम्हाला युनिट देतो आता युनिट म्हणजे काय समजा त्या फंड मॅनेजरने पन्नास कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आणि त्याने पन्नास रुपयांचे एक युनिट तयार केले तुम्ही जर पाचशे रुपयांची एस आय पी केली तर तुम्हाला दहा युनिट्स मिळतील कारण एका युनिटची किंमत पन्नास रुपये आहे जेव्हा त्या पन्नास कंपन्यांच्या शेअर्सची किंमत वाढेल तेव्हा एका युनिटची किंमतसुद्धा वाढेल समजा स्टॉक मार्केट कोसळलं आणि तुम्ही ज्या पन्नास कंपन्यांमध्ये एस आय पी केली आहे त्यांच्या शेअर्सच्या किमतीसुद्धा को कोसळल्या आणि त्यामुळे एका युनिटची किंमत पंचवीस रुपये झाली आता मला सांगा पाचशे रुपयांमध्ये किती युनिट तुम्हाला मिळतील वीस युनिट्स म्हणजे यापूर्वी जेव्हा मार्केट महाग होतं तेव्हा पाचशे रुपयात दहा युनिट्स मिळायचे मात्र शेअर मार्केट कोसळल्यावर पाचशे रुपयात पंचवीस युनिट्स तुम्हाला मिळाले मग आता तुम्हीच विचार करा की मार्केट वर गेल्यावर तुमचा जास्त फायदा होईल का मार्केट कोसळल्यावर याला आणखीन स्पष्ट करण्यासाठी आपण या चार्टचा अभ्यास करू मी या ठिकाणी निफ्टी फिफ्टीचा चार्ट ओपन केला आहे समजा तुम्ही निफ्टी फिफ्टी इंडेक्स फंडमध्ये एस आय पी केली आहे सतरा जानेवारी दोन हजार वीसला बारा हजार तीनशे पन्नासच्या आसपास निफ्टी आहे तुमच्या पाचशे रुपयांमध्ये साडेबारा रुपये प्रति युनिटप्रमाणे चाळीस युनिट तुम्हाला मिळाले असं आपण उदाहरणादाखल समजू त्यानंतर तीन एप्रिल दोन हजार वीसला निफ्टी आठ हजार रुपयांवर आला तेव्हा तुम्हाला पाचशे रुपयांमध्ये आठ रुपये प्रति युनिटप्रमाणे बासष्ट युनिट्स मिळाले त्यानंतर आज सत्तावीस एप्रिल दोन हजार एकवीस रोजी निफ्टी चौदा हजार सहाशे रुपयांच्या आसपास आहे आणि आज रोजी एका युनिटची किंमत चौदा पॉईंट सहा रुपये आहे निफ्टी बारा हजार तीनशे रुपयांवर असताना म्हणजे हाय असताना तुम्हाला जे चाळीस युनिट्स पाचशे रुपयांमध्ये मिळाले त्याची आजची किंमत पाचशे चौऱ्याऐंशी रुपये आहे आणि मार्केट डाऊन असताना तुम्हाला जे बासष्ट युनिट्स पाचशे रुपयांमध्ये मिळाले त्याची आजची किंमत नऊशे पाच रुपये आहे याचा अर्थ असा लक्ष देऊन ऐका मी मित्रांनो मार्केट डाऊन असल्यावर आपण गुंतवणूक काढून न घेता घाबरून न जाता आणखीन जास्त इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे कारण जेव्हा मार्केट वर जाईल तेव्हा आपल्याला त्याचा भरपूर फायदा होईल परंतु बरेच लोक निगेटिव्ह रिटर्न्स बघून घाबरून जातात आणि आपले एस आय पीमधले पैसे विड्रॉ करतात मित्रांनो हा काळ घाबरून जायचा नसतो तर आणखीन जास्त पैसे इन्व्हेस्ट करण्याचा असतो कारण डाऊनफॉल इज टेम्पररी बट ग्रोथ इज परमनंट स्टॉक मार्केट कायम कधीच वर किंवा खाली जात नसतं तर ते अप डाऊनच्या सायकलमध्ये वर वर जात असतं पुढचा आपला टॉपिक आहे सिप इतर अनेक गुंतवणुकीची साधने जसे की एफ डी गोल्ड एल आय सी पी एल आय पी पी एफ सुकन्या समृद्धी असताना एस आय पी उत्तम पर्याय का आहे ते आपण पाहू त्यासाठी प्रत्येकाचे रिटर्न्स पाहू आज रोजी एफ डीवर मॅक्सिमम सात पॉईंट पंचवीस टक्के रिटर्न्स तुम्हाला डी सी बी बँक देत आहे गोल्डमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला साधारणतः आठ ते दहा टक्के रिटर्न्स मिळतील एल आय सी तुम्हाला सहा टक्के रिटर्न्स देते एल आय सीमध्ये एजंटच तुमचे पैसे खाऊन टाकतात उदाहरणासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही जर एल आय सीची जीवन लाभ पॉलिसी घेतली तर एजंटला पहिल्या हप्त्यामधील पंचवीस टक्के रक्कम मिळते दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यामधून एजंटला साडेसात टक्के कमिशन मिळतं आणि चौथ्या वर्षापासून पॉलिसी संपेपर्यंत प्रत्येक हप्त्यावर पाच टक्के कमिशन मिळतं मित्रांनो एक टक्केमुळं आपलं करोड रुपयाचं नुकसान कसं होतं हे आपण या व्हिडिओमध्ये पुढं पाहणारच आहोत त्यामुळे एल आय सी ही वर्स्ट इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्या पैशांवर एजंट श्रीमंत होतो तुम्ही नाही एल आय सी वर्स्ट इन्वे इन्व्हेस्टमेंट कशी आहे यावर मी वेगळा व्हिडिओ बनवेन एल आय सी नंतर साथ साथ पी एल आय ऑन एन ॲवरेज सात ते आठ टक्के रिटर्न्स देते पी पी एफ करंटली सात पॉईंट सहा टक्के रिटर्न्स सुकन्या समृद्धी साडेसात टक्के रिटर्न्स परंतु समजा तुम्ही यूटीआय निफ्टी इंडेक्स फंडमध्ये एस आय पी केली तर तुम्हाला जवळपास साडे चौदा टक्के रिटर्न्स मिळतील आणि डिव्हिडंड जर त्यात मिसळला तर पंधरा टक्के रिटर्न्स नंतरचा प्रश्न आहे करोडपती होण्यासाठी किती रुपये दरमहा गुंतवावे लागतील यासाठी आपण या एस आय पी कॅल्क्युलेटर ओपन करू एस आय पी कॅल्क्युलेटर डाउनलोड करण्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे समजा तुमचे आजचे वय तीस वर्ष आहे आणि अठ्ठावन्नव्या वर्षी तुम्ही रिटायर होणार आहात म्हणजे तुमच्याकडे अठ्ठावीस वर्ष आहेत तुम्ही जर दरमहा दोन हजार रुपयांची एस आय पी सुरू केली आणि आजवरच्या इतिहासाप्रमाणे पंधरा टक्के रिटर्न्स आपण एक्सपेक्ट केले तर अठ्ठावीस वर्षानंतर तुम्हाला एक करोड चार लाख रुपये मिळतील मित्रांनो हीच अमाऊंट तुम्ही जर वाढवली आणि पाच हजार रुपये दरमहा बचत करून एस आय पी केली तर तीस वर्षांनी तुम्हाला साडेतीन करोड रुपये मिळतील समजा तुम्ही गृहिणी आहात आणि नवऱ्याच्या पॅन्टच्या खिशातून तुम्हाला दरमहा हजार रुपये मिळाले आणि त्याची तुम्ही एस आय पी केली तर म्हातारपणात जवळपास सत्तर लाख रुपये तुम्हाला मिळतील समजा तुम्ही विद्यार्थी आहात तुम्ही एकही रुपया कमवत नाही तेव्हा तुम्हाला जो पॉकेट मनी महिन्याला मिळतो त्यातून पाचशे रुपये जर तुम्ही सेव्ह केले आणि त्याची एस आय पी केली तर तुम्ही जेव्हा रिटायर व्हाल तेव्हा तुम्हाला जवळपास एक पॉईंट सत्तावन्न करोड रुपये मिळतील म्हणजे महिन्याला पाचशे रुपये गुंतवून सुद्धा तुम्ही करोडपती होऊ शकता त्यानंतरचा अतिशय महत्वाचा मुद्दा लक्षपूर्वक ऐका माझ्या मित्रांनी मला प्रश्न विचारला की सर आजच्या एक करोड रुपयांमध्ये जेवढ्या वस्तू आपण खरेदी करू शकतो तेवढ्या वस्तू तीस वर्षानंतर एक करोड रुपयांमध्ये खरेदी करू शकतो का याचं उत्तर आहे नाही याचे कारण महागाई महागाई दरवर्षी सरासरी सहा टक्क्यांनी वाढते त्यामुळे आजचे एक करोड आणि एकतीस वर्षानंतरचे एक, वर्षा एक करोड यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे यासाठी आपण उदाहरण माझेच घेऊया मी एस बी आय निफ्टी इंडेक्स फंडमध्ये दरमहा पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करत आहे दोन हजार सोळापासून ही एस आय पी सुरू आहे जर मी एकतीस वर्षांपर्यंत एस आय पी सुरूच ठेवली रिटायर होईपर्यंत तर जवळपास चार करोड रुपये मला मिळतील परंतु मित्रांनो गव्हर्मेंट यावर माझ्याकडून इन्कम टॅक्स वसूल करेल एस आय पी थ्रू इन्व्हेस्टमेंट केली तर यावर दोन प्रकारचे टॅक्स लागतात एक आहे एस टी सी जी पंधरा टक्के म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन समजा तुम्ही एस आय पी सुरू केली आणि एक वर्षाच्या आत रिडीम केली यावर पंधरा टक्के टॅक्स भरावा लागतो यानंतर दुसऱ्या प्रकारचा टॅक्स आहे एल टी सी जी लाँग टर्म कॅपिटल गेन म्हणजे तुम्ही आज एस आय पी सुरू केली आणि एक वर्षानंतर काही कारणास्तव तुम्ही पैसे विड्रॉ केले तेव्हा त्यावर दहा टक्के एल टी सी जी टॅक्स लागेल परंतु आनंदाची गोष्ट ही आहे की पहिल्या एक लाख प्रॉफिटवर कोणताच टॅक्स बसत नाही मात्र समजा तुम्हाला दोन लाख प्रॉफिट झाला तर पहिले एक लाख टॅक्समधून माफ होतील आणि दुसऱ्या एक लाखावर दहा टक्के एल टी सी जी बसेल दहा हजार रुपये लॉंग टर्म म्हणजे प्रत्येक इन्व्हेस्टमेंटला बारा महिने पूर्ण झाले तरच ते युनिट लाँग टर्ममध्ये गणले जातात उदाहरणार्थ तुम्ही सलग चौदा महिने एस आय पी केली चौदा महिन्यांनंतर तुम्हाला एस आय पी बंद करून पैसे विड्रॉ करायचे आहेत तेव्हा तुमच्या पहिल्या दोन महिन्यांच्या एस आय पीलाच एक वर्ष पूर्ण झालं आहे त्यामुळे त्यावर एल टी सी जी दहा टक्के लागेल आणि इतर बारा महिन्यांच्या एस आय पीला एस टी सी जी पंधरा टक्के लागेल आता आपल्या मूळ मुद्द्याकडे वळू मला जेव्हा अठ्ठावन्नव्या वर्षी चार करोड रुपये मिळतील एस आय पीचे तेव्हा गव्हर्नमेंट त्याच्यावर ते दहा टक्के एल टी सी जी आणि एज्युकेशन टॅक्स सेस असे मिळून अकरा टक्केच्या आसपास टॅक्स घेईल चव्वेचाळीस लाख रुपये टॅक्स वजा होऊन मला तीन करोड साठ लाख रुपये मिळतील मोठा हिशोब केला तर परंतु मूळ प्रश्न हा आहे की तीस वर्षानंतरच्या तीन पॉईंट सहा करोड रुपयांची वस्तू खरेदी करण्याची ताकद आजच्या इतकी असेल का निश्चितच नाही मग किती असेल याचं उत्तर शोधण्यासाठी आपण पुन्हा एस आय पी कॅल्क्युलेटर ओपन करू या ठिकाणी सहा टक्के महागाई किंवा वाटलंच तर रुपयाचं अमूल्य नाही असं समजा ते आपण रिटर्नमधून वजा करू म्हणजे रिटर्न्स होतील नऊ टक्के कॅल्क्युलेट के। म्हणू उत्तर आलं एक पॉईंट शून्य दोन करोड रुपये याचा साधा अर्थ आहे मित्रांनो आज मी जेवढ्या वस्तू एक करोड दोन लाखांमध्ये विकत घेऊ शकतो तेवढ्याच वस्तू मी तीस वर्षांनी तीन करोड साठ लाखांमध्ये खरेदी करू शकतो म्हणजे तीस वर्षानंतरच्या तीन करोड साठ लाखाची किंमत आजच्या एक करोड दोन लाखा इतकी आहे मित्रांनो मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल पुढच्या भागामध्ये आपण एस आय पीमधून फिक्स रिटर्न्स मिळतील का कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये एस आय पी करावी एस आय पीची तारीख कोणती असावी ऑनलाईन एस आय पी कशी स्टार्ट करावी या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून प्रेमपूर्वक धन्यवाद